नमस्कार मंडळी, अग्रेडाइन्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट पनीर बटर मसाला. ना कांदा कापायचा ना लसूण, फक्त मसाला आणि टोमॅटो प्युरी वापरून बनवा 10 मिनिटातच रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला. एक क्युरिओसिटी होती की खरंच फक्त मसाला मिक्सने आपण इन्स्टंट डिशेस बनवू शकतो का, हेच जाणून घेण्यासाठी पहा पूर्ण व्हिडिओ. आपण इथे 200 ग्राम पनीरचे छान मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत. एका डीप पॅन मध्ये पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्या. आता हे तुकडे एका बाउल मध्ये थंड पाण्यात ठेवा. याने काय होतं, पनीर छान सॉफ्ट राहतो. इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले आहेत. या टोमॅटोजना बारीक चिरून घ्यायचं आहे. आता टोमॅटोची मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्या. आपण इथे 1 कप दुधाचा वापर केला आहे. 1 कप दुधामध्ये 1 अख्खा सुहाना पनीर बटर मसाला मिक्सचा पॅकेट व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे. 200 ग्राम पनीरसाठी 1 पॅकेट यूज करा. एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्या. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट ॲड करा. लाल तिखट तेलामध्ये थोडं फ्राय करा आणि आता ह्यामध्ये तयार टोमॅटो प्युरी घाला. टोमॅटो प्युरी तेल सुटेपर्यंत फ्राय करा. आपण पाहू शकता 5 मिनिटांनंतर आपली टोमॅटो प्युरी पूर्णपणे आटली आहे. आता ह्यामध्ये तयार मसाला मिक्स घाला आणि व्यवस्थित एकजीव करा. मसाला मिक्स घातल्यानंतर फोडणीमध्ये 2 टेबलस्पून बटर घाला आणि मिक्स करा. फ्राईड पनीरचे तुकडे व 1 वाटी पाणी ॲड करा आणि व्यवस्थित ढवळून घ्या. जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अग्रेडाइन्सला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, तिथे ऑल नोटिफिकेशन्स दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. आता ही भाजी 7 ते 8 मिनिटं वाफेवर द्या. आपण पाहू शकता काय छान तेल सुटलं आहे. अगदी कमीच वेळात आपला पनीर बटर मसाला तयार आहे, सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल. ह्या भाजीची चव खरोखरच हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पनीर बटर मसाल्यासारखीच लागते. मसाला मिक्स पॅकेट्समध्ये काही प्रिझर्वेटिव्ह्स ॲड असतात, त्यामुळे आपण अशी भाजी बनवून नेहमीच खाऊ नाही शकत. पण जर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील आणि पटकन तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर ही भाजी त्यासाठी अगदी उत्तम आहे. पनीर बटर मसाला तयार आहे, सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल. घरी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.